पालघर जिल्ह्यात आज 12 जुलै ते 15 जुलै पर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आजपासून पावसाचे प्रमाण वाढणार आहे. 12 ते 15 जुलै दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तर पालघर जिल्ह्यात जुलै महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं आधीच 1 जुलै रोजी वर्तविला होता. त्याच अनुषंगाने आजपासून म्हणजेच 12 जुलै पासून जिल्ह्यात पावसाचे प्रमाण वाढणार असून 12 ते 15 जुलै दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या दिवसात मुसळधार पावसासोबत जोरदार वाहणाऱ्या वाऱ्याची शक्यता असल्यानं शेतकऱ्यांनी नवीन लागवड केलेली फळांची झाडे तुटून पडू नयेत म्हणून नवीन झाडांना काठीचा आधार देऊन बांधावे. तसेच भात लागवड झाली असल्यास भात शेतातील अतिरिक्त साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी खोल चर करून घ्यावे. जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी औषध फवारणी व खते देण्याची कामे पुढे ढकलावीत. भाताची पुनर्लागवड, फळझाडे व भाजीपाल्याची नवीन लागवड करणे टाळावे. जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करावी. कुक्कुटपालनाच्या ठिकाणी हवामान उबदार राहण्यासाठी विजेचे बल्ब लावण्याची व्यवस्था करावी असा सल्ला कृषी विज्ञान केंद्र कोसबाड हिल येथील प्रमुख डॉक्टर विलास जाधव यांनी दिला आहे.